नमस्कार, फ्रेजी फ्रेंजीस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहायला हवं। अगदी 2 दिवसांनी नवीन वर्षाला आपण सुरुवात करीत आहोत आणि ही नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने झालीच पाहिजे। त्यासाठी आम्ही एक खास रेसिपी बनवणार आहोत। आम्ही गावठी कोंबडा चुलीवर शिजवणार आहोत आणि ह्या कोंबडा चुलीवर शिजवताना खूप धम्माल देखील येणार आहे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चुलीवर कोंबडा शिजवा आणि नवीन वर्षाची सुरुवात खूप आनंदाने करा। तुम्हा सर्वांना फ्रेजी फ्रेंजीस कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच देवाचरणी प्रार्थना। एक किलो गावठी कोंबडा शिजवण्यासाठी सर्वप्रथम पातेल्यात 2 मोठे चमचे तेल घाला। तेल गरम झाल्यावर त्यावर कांदा परतून घ्या। आम्ही 6 मीडियम साइज कांदे घेतलेले आहेत। कांद्यामुळे ग्रेव्ही चांगली बनते। आता कांद्यामध्येच चवीनुसार मीठ घाला, जेणेकरून कांदा लवकर सॉफ्ट होईल। आम्ही तेलाचा वापर कमी प्रमाणात करीत असल्याने कांदा शिजवण्यासाठी थोडा पाणी घातला। कांदा शिजत असताना त्यामध्ये 1 छोटा चमचा आल्याची पेस्ट व 2 छोटे चमचे लसणाची पेस्ट घाला व परतून घ्या। कांदा व्यवस्थित शिजल्यावर त्यामध्ये बॉईल केलेलं चिकन घाला व त्यासोबतच चिकन सूप देखील घाला, कारण बॉईल केलेल्या चिकनची टेस्ट सूपमध्येच असते। आता मी तुम्हाला सांगते आम्ही कोंबडा बॉईल का केला। गावठी कोंबडी किंवा कोंबडा शिजायला वेळ लागतो, त्यासाठी आम्ही कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतल्या। आम्ही जवळपास 70% चिकन शिजवलेलं आहे। वा मस्त! ह्या चिकन स्टॉकमुळे गावरान चिकनला जबरदस्त चव येते। चुलीवरचं जेवण म्हणजे अफलातून खूप सुंदर, जेवढं बोलावं तेवढं कमी पडेल। चिकन घातल्यावर 5 मिनिटांनी टोमॅटो घाला। आम्ही 3 मीडियम साइज टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो घातल्यानंतर ह्यावर झाकण द्या, कारण झाकण दिल्याने वाफेवर चिकन मस्त शिजवता येते। आपण कितीही पदार्थ बनवले ना तरी सर्वात सुंदर चुलीवरचं जेवणच असणार, कारण स्मोकी फ्लेवरमुळे ग्रेव्हीला खूप भारी चव येते। चिकन शिजायला आलं की त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या। बटाट्याचं साल न काढता 1 बटाट्याचे 4 कप करायचे। बटाटा खूप चांगला लागतो। आम्ही इथे 3 मीडियम साइज बटाटे घेतलेले आहेत। पाच मिनिटांनी 3 छोटे चमचे घरगुती मिक्स लाल मसाला घालायचा, ज्यामुळे गावरान चिकनला अस्सल चव येणार। आपल्या प्रत्येकाच्या घरी घरगुती मसाला बनवला जातो। प्रत्येकाचा मसाला वेगळा आणि खूप सुंदर असतो। तुमचा जो घरगुती मसाला आहे त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता।
ग्रेव्ही वाढवण्यासाठी थोडा पाणी घालायचं। आता गावरान चिकन सोबतच आमचा डान्स देखील एन्जॉय करा। आमची आई मला बघून सरप्राईज झाली। आयुष्य खूप छोटं आहे आपल्यासाठी, नेहमी हसत राहा। महत्त्वाचं म्हणजे कुटुंबात असलेल्या प्रत्येक माणसांवर प्रेम करा, एकमेकांना समजून घ्या, जे आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहा, आयुष्य खूप सुंदर बनेल। बटाटा शिजल्यानंतर एक चमचा गरम मसाला घाला। गरम मसाला शेवटी घातल्याने त्याचा सुगंध टिकून राहतो। माझ्या प्रेमाची पारख चुली तुला होईल लवकर, माझ्या प्रेमाची पारख चुली तुला होईल लवकर। चुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि तुम्ही ते पाहू शकता, खूप भारी गरमागरम गावरान चिकन तयार आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि 2 मिनिटांनंतर चुलीवरून उतरवून घ्या। हे गावरान चिकन तुम्ही भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता। भाकऱ्या जर चुलीवरच्या असतील तर खूप भारी। जर तुम्हाला हे चिकन स्टार्टर म्हणून खायचं असेल तर ग्रेव्ही थिक करायची। मला खात्री आहे तुम्ही हे गावरान चिकन नक्की बनवणार। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असणार। न्यू इयर स्पेशल गावरान चिकन बनवा, मस्त डान्स करा आणि नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने करा। पुन्हा भेटूया अशाच मजेदार रेसिपीसोबत। तोपर्यंत खुश रहा आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। तुम्ही आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून मी तुमचे खूप आभारी आहे।